आज मी सुलोचना, आज मी तुम्हाला कांद्याच्या पातीचं सलाड दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, एक जुडी इथे कांद्याची पात घेतलेली आहे, एक लिंबू घेतलेला आहे, चवीनुसार मीठ आणि एक वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। शेंगदाणे भाजून त्याचं जाडंभरडं कूट करून घ्यायचं। तर आपण आता कांद्याची पात चिरून घेऊया। ही बघा, ही आपण कांद्याची पात बारीक चिरून घेतली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ। तर तुम्हाला सांगायचं होतं की माझ्याकडे ही कांद्याची जुडी छोटी होती, जर तुम्हाला बाजारामधून मोठी मिळाली तर ह्याचं साहित्य जे आहे हे, तर तुम्ही हे दुप्पट प्रमाणात वापरू शकता किंवा कमी जास्त प्रमाणात वापरू शकता। तर आपण ह्या कांद्याच्या पातीमध्ये हे शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ। अशा प्रकारे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि लिंबू पिळायचा आहे आपल्याला। एक लिंबू मी पिळलेला आहे, हे बघा। हे आता आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित। अशा प्रकारे ही मिक्स करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्या कांद्याच्या पातीचं हे सलाड तयार झालेलं आहे। तर मी तुम्हाला सांगते की हे तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता। जर तुम्ही आमटी केली असेल आणि तुमच्याकडे भाजी नसेल, तर तुमच्याकडे कांद्याच्या पातीची जुडी असेल, तर अशा प्रकारे तुम्ही कांद्याच्या पातीचं सलाड बनवून त्याच्यावर खाऊ शकता। तोंडाला छान एक चव येते। आजारी माणूस असेल त्यानेसुद्धा खाली तरी त्याच्या तोंडाला चव येईल। कांद्याची भाजी करून आपण जी खातो त्याच्यापेक्षा अशा प्रकारे खाल्ली तर आपल्याला ह्यातून भरपूर प्रकारे न्यूट्रियन्स म्हणा किंवा फायबर आहे हे मिळेल। शिवाय हे जे डाएट वगैरे करतात लोक, तर त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे की त्यांनी ह्याच्यामधून खाल्लं तर ह्यांना सगळ्याच प्रकारचे फायबर वगैरे ह्याच्यातून मिळणार आहे। तर तुम्ही ही रेसिपी करून बघा, आवडली तर कमेंट्समध्ये मला कळवा, तसेच शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।